नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मराठी मूळाक्षरे पाहणार आहोत. पण जेव्हा आपण मूळाक्षरे पाहतो त्याच्या अगोदर आपण वर्ण म्हणजे काय ह्याचा थोडासा अभ्यास करू. वर्ण म्हणजे तोंडामध्ये निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हे वर्ण बोलताना आपण बोलले जातात, उच्चारले जातात, परंतु ते तसेच राहत नाही तर ते नाश पावतात, ते हवेत विरतात. आणि म्हणून आपण अक्षरांचा आधार घेतो. जेव्हा आपण ते ध्वनी आहेत किंवा ते वर्ण आहेत ते काय करतो, अक्षरांमध्ये लिहून ठेवतो तेव्हा त्याचे अक्षर बनते आणि ते कधीच नाश पावत नाही. अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारे असे अक्षर. आणि मग जेव्हा आपण मराठी मूळाक्षरे पाहतो, मुळाक्षरे म्हणजेच काय तर मराठी शिकण्याचा पाया, मराठी अभ्यासाचा पाया किंवा गाभा मराठीचा म्हणजे मुळाक्षरे. आणि जेव्हा आपण मुळाक्षरांचा अभ्यास करतो तेव्हा आपणास मराठी वाचन आणि लेखन सहज शक्य होते. म्हणून आता आपण सुरुवातीला मराठी मुळाक्षरांचा अभ्यास करूयात. त्यामध्ये सुरुवातीला आपण स्वर पाहणार आहोत. स्वर, स्वर म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार करणे सहज सहज सोपे असते तसेच म्हणून ते काय असतात, स्वर असतात. आणि ते स्वर हे स्वतंत्र आणि त्यांचा उच्चारही सहज केला जातो. जसं की आता मी तुम्हाला स्वरांचे वाचन करून दाखवते. ओ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा ए ओ. म्हणजे जेव्हा मी स्वरांचे वाचन करत होते तेव्हा काय होत होतं, माझे जे ओठ आहेत ते हलत होते पण ते त्यांचा एकमेकांना स्पर्श होत नव्हता. तसेच जिभेचा तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होत नव्हता. जेव्हा मी स्वरांचे वाचन करत होते तेव्हा ते सहज आणि त्याचा उच्चार हा सहज होत होता, सोपा आणि स्वतंत्र होत होता. आणि म्हणून हे स्वर आहे. मराठीमध्ये एकूण 15 स्वर आहेत. अ पासून अ पर्यंत स्वर आहेत आणि ते एकूण 15 स्वर आहेत. त्यामध्ये 2009 च्या शासन निर्णयानुसार ए आणि अ हे नवीन स्वर समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि मराठी स्वरांचा उपयोग हा मराठीमध्ये खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण व्यंजनाचा अभ्यास करतो तेव्हा स्वरांचा व्यंजनांमध्ये फार फायदा होतो. व्यंजने स्वतंत्र नसतात, त्यांना नेहमी स्वरांचा आधार घ्यावा लागतो. परंतु स्वर हे नेहमी स्वतंत्र असतात आणि त्यांचा उच्चारही सहज होतो. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला स्वरांचे वाचन करून दाखवते. अ आ ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अम आ ए ओ हे झाले स्वर. एकूण 15 स्वर आहे. आता आपण व्यंजनांचा अभ्यास करू. हे आहेत व्यंजने. व्यंजनांचे वाचन करून दाखवते. व्यंजन क ख ग घ ग च छ ज ज च ट ठ द ध न त थ द ध न प फ ब
आज आपण मराठी मुळाक्षरे त्यामध्ये स्वर आणि व्यंजने शिकलो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठीमध्ये मुळाक्षरे शिकणार आहोत. पण त्याबद्दल ह्या मुळाक्षरांचा आपल्याला आपणास मराठी उच्चारण्यासाठी किंवा लेखनासाठी कसा उपयोग होतो हे आपण पाहूया. वर्ण. वर्ण म्हणजे काय? तर जे वर्ण उच्चार सहज उच्चारले जातात परंतु ते तसेच राहतात, ते हवेमध्ये विरतात किंवा ते नाश पावतात, म्हणून ते तो वर्ण किंवा एखादा वर्ण असेल तो आपण काय करतो? लिहून ठेवतो. लिहून ठेवण्यास काय म्हणतात? आपण अक्षर म्हणतो. अक्षर म्हणजे काय? तर जे कधीच नाश पावत नाही. अक्षर. मग आता हे जे स्वर व्यंजने आहेत किंवा हे जे अक्षर असं लिहून ठेवलेलं आहे तर ते काय आहे? अक्षरे आहेत. ते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते तसेच राहतात आणि ते तुम्ही पुन्हा वाचू शकता. आणि असंच मराठीमध्ये देखील मुळाक्षरांना अतिशय महत्व आहे. मराठीमध्ये मुळाक्षरांमुळे आपण वाचन लेखन सहज करू शकतो. तसेच मुळाक्षरे हे मराठीचा गाभा आहे. म्हणून मुलांना आज आपण मुळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजने पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की स्वर आणि व्यंजने हे असं वेगवेगळं का आहे? तर मुलांना स्वर स्वर हे उच्चारताना सहज उच्चारले जातात. तसेच ते सहज उच्चारता येतात व ते स्वतंत्र असतात. हे स्वर अ पासून अ पर्यंत काय आहे? स्वर आहे. तर मुलांना आज आता आपण स्वरांचे वाचन करूया. अ आ ई ई ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा ए ओ. तर मुलांना हे एकूण 15 स्वर आहे आणि ए आणि अ हे जे दोन स्वर आहेत ते 2009 साली शासन निर्णयानुसार नवीन स्वर घेण्यात आलेले आहेत ए आणि अ. आता हे झाले स्वर. पुन्हा एकदा मी स्वर वाचून दाखवतो, ते तुम्ही पुन्हा लक्ष देऊन ऐका. अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा ए अ. मुलांना हे झाले स्वर. एकूण स्वर 15 आहे आणि ते उच्चारतानाही अतिशय सहज उच्चारले जातात. तसेच त्याचा उच्चार करताना स्वतंत्र उच्चार होतो आणि सहज उच्चार होतो. जेव्हा मी स्वरांचा उच्चार करत होते तेव्हा माझे ओठ एकमेकांना स्पर्श न करता त्याचा उच्चार होत होता. ओठांचा एकमेकांना स्पर्शही होत नव्हता. जसं की अ अ उच्चार करताना ओठांचा एकमेकांना स्पर्शही होत नाही. तसेच जे तोंडातील अवयव इतर अवयव आहेत आणि जीभ आहे तर त्या जिभेचा इतर कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता त्यांचा उच्चार होतो. आणि म्हणून हे स्वर उच्चारताना अतिशय सहज उच्चारले जातात. आता आपण स्वर पाहिले तर मला आता व्यंजन पाहणार आहोत. व्यंजन हे स्वरांव्यतिरिक्त स्वरांशिवाय अपूर्ण असतात. प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर हे मिक्स असतात म्हणून हे आहे व्यंजन. तर आता मी व्यंजनांचे वाचन करते. क ख ग घ न च च ज झ च त थ द ध न त थ द
आहे पण जेव्हा आपण क चा उच्चार करतो तेव्हा त्यामध्ये अ ऐकू येतो म्हणजे नेहमी व्यंजनांमध्ये स्वर हे मिक्स असतात म्हणून क पासून यापर्यंत काय आहे व्यंजने आहेत अजून आणखी एकदा तुम्हाला व्यंजने वाचून दाखवते क ख ग घ न च छ ज झ च त ठ द ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह र क्ष ज्ञ तर मुलांना ही झाली मुळाक्षरे त्यामध्ये स्वर आणि व्यंजन आपण स्वर आणि व्यंजनांचा अभ्यास केला आणि मराठी मुळाक्षरांचे महत्त्व जाणून घेतले नमस्कार